नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत करते बऱ्याच वेळा जेव्हा आपण घरामध्ये भात करतो तर थोडा तरी भात नेहमी उरतो त्याचपासून आपण चविष्ट असा नाश्ता बनूयात खूप चविष्ट असा हा नाश्ता बनतो त्यामुळे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा त्यासाठी आपण इथे एक वाटी भात घेतलाय आणि हा भात आपण आता मिक्सरच्या जार मध्ये टाकून एकदम बारीक आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायचे मिक्सर करते वेळेस अगदी थोडस म्हणजे एखाद दोन चमचे तुम्ही पाणी टाकून मिक्सर करू शकता मिक्सरला बारीक केलेली पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता अगदी अशी बारीक आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आणि मिक्सर करते वेळेस अगदी थोडंसं पाणी टाकून आपण याला मिक्सर करून घेतलंय तर एक वाटी आपण इथे भात घेतलंय त्यासाठी आपण अर्धे वाटी रव्याचा वापर केलाय आणि इथे मी बारीक रवा घेतलाय व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात आपल्याला हे बॅटर खूप पातळ न करता घट्टसरच ठेवायचे तर यामध्ये आपण अगदी तीन चमचे दही टाकणार आहोत दह्यामुळं खूप छान अशी चव येते आणि त्याचबरोबर थोडस लागेल तर आपण दोन तीन चमचे यामध्ये पाणी टाकून हे छान असं बॅटर बनवून घ्यायचं एकदाच किंवा खूपही पाणी न टाकता एकदम घट्टसरच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे तर व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात येथे आपलं पीठ बनवून तयार आहे तुम्ही याची बघू शकता असंच घट्ट आणि आपण यामध्ये रवा टाकलाय रवा फुलण्यासाठी आपण मिनिट हे पीठ भिजेपर्यंत आपण त्यासाठी लागणारा तडका बनवून घेऊयात तर इथे एका पॅन मध्ये आपण एक चमचा तेल टाकलाय तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान तडतडली नंतर आपण याचमध्ये टाकणार आहोत हिरवी मिरचं मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर आपण यामध्ये दहा ते बारा करीपत्ता असा बारीक कट करून घेतला आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हिंगही टाकू शकता एखाद मिनिट थोडासा परतून घेऊन आपण गॅस बंद करून घेऊयात एक दहा मिनिट झालेले आहेत आपण यावरची प्लेट काढून घेऊयात तर छान असं आपलं पीठ इथं भिजून तयार आहे याचमध्ये आपण दुसरे लागणारं साहित्यही टाकूयात तर इथे मी टाकते चवीनुसार मीठ मीठ थोडंसं कमीच घ्यायचं भात शिजवते शिजवतेविषयी त्यामध्ये मीठ टाकलेलं असतं परत इथे एक कांदा आपण असा बारीक कट करून घेतलाय आणि चवीनुसार आपण कोथिंबीर परत आपण यामध्ये जो तडका तयार करून घेतलाय तोही यामध्ये टाकून मिक्स करूयात या तडक्यामुळं जे आपण यापासून अप्पे बनवणार आहोत त्याला खूप छान अशी चव येते तर व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्याही टाकू शकता जसे गाजर आहे किंवा शिमला मिरच आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता या भातापासून जे आपण अप्पे बनवणार आहोत खूप छान लागतात एकदम सविष्ट असे यापासून तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा नाश्त्यासाठी खूप छान असा हा पर्याय आहे मुलांनाही खूप आवडतील आणि कोणाला वाटणारही नाही की आपण शिळ्या भातापासून बनवलेला आहे तर शेवटी आपण यामध्ये सोडा टाकून मिक्स करून घेऊयात त्यामुळे खूप छान असे हलके फुलके आपले अप्पे तयार होतात अप्पे बनवण्यासाठी आपलं पीठ तयार आहे तर इथे मी अप्पे पात्र आहे आणि अगदी एक चमचा यामध्ये तेल टाकून व्यवस्थित असं लावून घेऊया आपे पात्रामध्ये आपण या चमचानी एक एक चमचा करून सगळीकडे पीठ टाकून घेऊयात आणि परत गॅसवरती ठेवून तीन ते चार मिनिट आपण मीडियम गॅसवरती यावरती प्लेट ठेवून भाजून घ्यायचे आणि खालच्या साईडनी व्यवस्थित असं भाजल्यानंतर आपण याची साईड चेंज करून घेऊयात आणि वरच्या साईडनी आपण याला भाजून घेऊयात खालच्या साईडने आपले आप्पे भाजून तयार आहेत आपण आता याची साईड चेंज करून घेऊयात आणि अगदी वरच्या साईडने दोन ते तीन मिनिट याला भाजून घेऊयात अशा प्रकारे आपले आप्पे बनून तयार आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त कि कि असे आपले आप्पे तयार झालेत आणि हे खाण्यासाठी तितकेच चविष्ट लागतात अगदी याचप्रमाणे आपण बाकी पिठाचेही आप्पे तयार करून घेऊयात बाकी पिठापासूनही आपण आप्पे बनवून घेतलेत तर बघू शकता किती छान असे तयार झालेत तुम्ही यासोबत शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा आवडत असेल तर सॉस सोबतही खाऊ शकता चटणीची ही रेसिपी मी चॅनेलवरती अपलोड केली आहे त्यामुळे एक वेळा चेक करा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद